पनवेल येथील नवनाथ नगर वसाहत येथे शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना बुधवारी घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होत त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. या आगीच्या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही शंकर कन्नाके आणि उत्तम शिंदे यांच्या घराचं मोठं नुकसान झालंय. याबाबत माहिती मिळताच महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्या समवेत प्रभाग समिती ड च्या सभापती वृषाली वाघमारे, नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, फायर ब्रिगेडचे अधिकारी अनिल जाधव उपस्थित होते. पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये नवनाथ नगर इथे 11:30 वाजता सुमारामध्ये कुठल्या तरी कारणास्तव आग लागली. खरं कारण आता कळेल आपल्याला, पण शॉर्ट सर्किट झालं असं ते सांगत आहेत. आग लागल्यानंतर इथले स्थानिक कार्यकर्ते जे आहेत, मग आमचे सन्माननीय संतोषजी कीर्तिकर असेल, त्याचबरोबर बाबा असतील, नाईक असतील आणि इतर रवी जे असतील, रवी अब्दुल, या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्वरित आम्हाला नगरसेवकांना फोन केलं, पालिकेमध्ये आम्ही कळवलं आणि 15 मिनिटामध्ये पालिकेची आपली जी यंत्रणा आहे फायर ब्रिगेड ती इथे पोहोचली. आमचे जाधव साहेब म्हणून अधिकारी आहे, त्यांनी अगदी सतर्कता दाखवत ही आग लवकरच 15 मिनिटामध्ये आग आटोक्यामध्ये आली. सुदैवाने कुठल्याही प्रकारे जीवितहानी झाली नाही, पण आम्ही आत्ता बघितलं तर नुकसान खूप झालेलं आहे. घरातले कपडे, वस्तू, धान्य, इतर सगळं भांडीकुंडी सगळं जळालेलं आहे. तर आज तर या दोन कुटुंब आम्हाला कळले की त्याच्यामध्ये त्यांचं सर्व नुकसान झालेलं आहे. शिंदे कुटुंब असेल आणि कन्नाके कुटुंब असेल, त्यांचं नुकसान झालेलं आहे. तर खऱ्या अर्थानं आता पंचनामा वगैरे होईल, त्यांची काही नुकसान भर काही सरपर मला दिली जाईल ती दिली जाईल. परंतु पनवेल महानगरपालिकेचं महापौर सहायता निधी नावाचा आम्ही एक घटक यासाठीच काढलेला आहे की जो लोकसहभागातनं मदत करतो त्याच्यामार्फतही जी काही मदत असेल ती पालिकेतर्फे मी त्यांना देईल. त्यांनी पालिकेशी येऊन त्या कुटुंबियांनी उद्या संपर्क साधावा. साधारण जी जी पालिकेची मदत आम्ही देऊ शकतो ती आम्ही देऊ त्यांना. आणि पालिकेच्या आम्ही प्रशासनाचं पुन्हा एकदा इथे अभिनंदन करते की अगदी त्वरित थोडक्या काळामध्ये येऊन त्यांनी पुढची जी काही जीवितहानी किंवा पुढचं काही नुकसान आहे ते त्यांनी वाचवलं आणि आग लगेच आटोक्यात आणली.